वर्वी परिवार आणि गावित परिवार या बेनी परिवार हा तर्फे आई तुम्हें स्वागत को तहा देवा सेवक या नाता कोई आणि माधाल प्रभु माई सलाम आखू हूँ। तर आज जो मागणी कार्यक्रम है जहाँ चलाड़ा हटी कई मागणी लावा हटी आ कई संधि देनी क्या पण आई पुष्कळ पुष्कळ आभार मानू। वधारी समय न लेता आपा या वेळेस जो मागणी कार्यक्रम है या मागणी कार्यक्रम असे जाऊ, परंतु तत्पूर्वी आपा योग वचन वाची देणार आहे आणि त्याच्यानंतर आपा मागणी जो कार्यक्रम है या मागणी कार्यक्रम असे जाणार आहे। ये ठिकाणे ख्रिस्ती कुटुंब जीवन क्रम कहते राज होते आणि त्या बारामाई परमेश्वर धर्मशास्त्र जो पवित्र बायबल है या बायबलामाई जी वचन है ती आज या बेनी तरुण लेख रहाल ये ठिकाणे आणि आपण समाजाल ये ठिकाणे कहीं का प्रगट कोम ये आणि या हटी कहीं थोड़ा कहीं का पा बेन पाच मिनट माई कहीं जी जवा वचन है ई वचन या बेनी तरुण हटी कहीं का देणार है आणि त्याच्यानंतर जो मागणी कार्यक्रम है तो मागणी कार्यक्रम आपा आघाडी चालू हूँ। गर्मी खूब है परंतु तरी भी जोले महार समाप्त हो चुके पोले महार पारवाड़ा हटी प्रयत्न को हूँ आणि तुम्हें ज्या पंखा है त्या भी चालू राखदा कारण की गर्मी खूब है ये आणि या हटी आपा देवाजी वचन है ती वाची लेते इफिस करासपत्र पांच अध्याय आणि 22-23 आणि 24-25 ये वचने वाचिला हूँ। स्त्रियांनो तुम्ही जशा प्रभूच्या अधीन तशा आप आपल्या पतीच्या अधीन असा, कारण जसा ख्रिस्त मंडळीचे मस्तक आहे तसे सर्व गोष्टी आपल्या पतीच्या अधीन असावे। 25 वचन पतींनो जशी ख्रिस्ताने मंडळीवर प्रीती केली तशी तुम्हीही आप आपल्या पत्नीवर प्रीती करा। ख्रिस्ताने मंडळीवर प्रीती केली आणि स्वतः तिच्यासाठी समर्पण केले याच्यासाठी ती तिला त्याने वचनाद्वारे स्वच्छ करून पवित्र करावे। ये ठिकाणे आपण जी वचन वाचना आहे या वचनाद्वारा आज या देवी तरुण लेखा विश्वजी जवर है आणि जी वधू है मनीषा यहा हटी जी वचन है परमेश्वर वचन माझी पाय यहा मनीषा तुम्हें हाथी आज देवा जी वचन है जी वचन ये ठिकाणे आहे तसे स्त्रियांनो तुम्ही जशा प्रभूच्या अधीन तशा आप आपल्या पतीच्या अधीन असा। आज तुम्ही वैवाहिक जीवन सुरुवात होणार आहे आणि या माय ज्या वेळेस परमेश्वर वचन मध्ये सांगेल ना का ख्रिस्त माय जसे का तुम्हा प्रभू माय अधीन आता आणि ते प्रमाणे ज्या वेळेस आम्ही तुम्हा काही वेळानंतर विवाहबद्ध होणार आहे त्या वेळेस अधीन माय महाल रामोडी आणि ती काम कोरा पडणार आहे त्या सहमतीला पडणार आहे आणि जे ते आम्ही तुम्हा स्वतः को असते त्यावेळेस तुम्हा आई ह्या भा अधीन असते आणि ते प्रमाणे आम्ही आज की ज्यावेळेस तुम्हा विवाह बद्ध का मंडळी आणि शरीरात आणणार आहे आणि या हाती जे ते मंडळी ख्रिस्त अधीन बन है ते ते स्त्री है बाई है पती अधीन बनना है के देवा वचन आता है आणि ज्यावेळेस पती अधीन मा रोईन प्रत्येक काम को हा त्यावेळेस तुम्हें जी वैवाहिक जीवन है ई योग सुखी बनी आशीर्वादित बनी आणि तुम्हें भावी जीवन ई योग सुखामा जाई आणि या हटी विश्वजीत माटे बीजा वचन है 25 वचन मा लेखा में नहा का पतींनो जसी ख्रिस्ताने मंडळीवर प्रीती केली तसी तुम्ही ही आप आपल्या पत्नीवर प्रीती करा। ख्रिस्ताने मंडळीवर प्रीती केली आणि स्वतः स्त्रियासाठी समर्पण केले या ठिकाणे विश्वजीत माटे वचन है का जे प्रमाणे ख्रिस्ताने मंडळीवर प्रेम को या प्रीती कोई ते प्रमाणे आज काही वेळानंतर ज्या वेळेस तुम्ही विवाह सुभी आणि त्याच्यानंतर तुम्हा बेनी पती पत्नी बनहा आणि त्याच्यानंतर तो योग दोवो योग मोठी जबाबदारी ही आणि ती है का तो स्वतः जी पत्नी है ते वो प्रेम को ना ते प्रत्येक गोठ होना लेन बेनिहाय त्या माय सहमत दर्शवीन तुम्हें भावी जीवन माय चालना है आणि या हटी बायबला माय वचन स्पष्ट रीते लेखवा मेन हा का ज्या वेळेस इसहाक आणि रिबिके लग्न जाया आणि त्या वेळेस ये बेनी काही का तरुण है एकमेका अधीन रोये एक बीजा आ कई प्रत्येक गोठ आखते रोये आणि त्याच्यानंतर त्या जीवन माय प्रत्येक गोठे माय एक बीजा सहमती द्वारा ते ठिकाणे काम जाया आणि ते प्रमाणे रोये आणि वचन मा लेखा वचन आपण वाचिला हूं लगभग
उत्पत्ति या 24 अध्याय है आणि अठरा पाने वचन वाचले आहो आपण. तेव्हा तो सेवक धावत जाऊन तिला गाठून म्हणाला, तुझ्या घागरीतले थोडे पाणी मला पास. ती म्हणाली, प्या बाबा. आणि तिने ताबडतोब आपल्या हातावर घागर उतरून त्याला पाणी पाजिले. त्याला पुरेसे पाणी पाजिल्यावर ती म्हणाली, मी तुमच्या उंटांसाठी ही पाणी आणून त्यास पोटभर पाजिले. मग तिने त्वरा करून घागर डोणीत रिचविली व पुन्हा पाणी आणावयास ती विहिरीकडे धावत गेली. तसे तिने त्याच्या सर्व उंटासाठी पाणी काढिले. तेव्हा तो मनुष्य चंबा करून तिचकडे पाहतो याचा विचार करीत तो स्तब्ध राहिला. आणि नंतर उंटांचे पाणी पिणे झाल्यावर त्या मनुष्याने अर्धा शेकेल भार सोन्याची एक नथ व तिच्या हातात घालण्याची 10 शेकेल भार सोन्याच्या 2 बांगड्या काढिल्या. ये ठिकाणे अब्राहम जो को इसहाक है त्या इसहाका जवळ पत्नी ये ठिकाणे जी संध्याकाळी पण माहिती महाल असेल त्याप्रमाणे निबादा विवेचन किंवा आखाने मागू. परंतु ये ठिकाणे ये पोहोई ताजा काही का ती पोहोई तेरा हाटी येणा मतलब का ते ठिकाणे हां काही की त्याही उंटाहाल पाय पाज्या. आणि ये ठिकाणे जो व्यक्ती आहे त्याग पण पाय पाज्या. आणि ही बाधा काम देखील एली येणारे परमेश्वरा धन्यवाद पोहोयो. आणि त्या त्या लिथे त्या ते पोहोयेल काही का अर्धा शेकेल होना नथ आणि होना बेन बागडियो ते ठिकाणे काही देली होय ते वचन मालक आमेन. हा आणि या हाटी मनीषा माटे काही मागणी निमित्त आपण भेट तर केली नाही. प्रोत्साहन गेले जे व्यक्ती आहे स्वप्रथम आहे के होता मागता हा शिवपूर गावा माने मंडळी है. आय तुम्हाला लेके होत हूँ तर आज उपराण गाव माने तुम्हे पोहो विश्वजीत एला मागणी सुबह साखर पुरवे है के तुम्हें इच्छा है का बजरी नाही एके होता मागू का उपराण गाव माने 300 का मनीषा कुमारी त्यारी साखरपुरा तेरा हाटी तुम्हा अल्लाह हाय ये ठिकाणे त्या हुंगूर बोटली है. तर विश्वजी आज मनीषा रीतीये मागणी होते तुम्ही इच्छा आहे का तुम्ही यूट्यूबर मी है जो गावित अनिल गावित ओम यार तुम्हें सब्सक्राइब का लाइक का एंड कमेंट्स का एंड यार ले आप आदिवासी ब्लॉगर है यार ले भीन जास्ती जास्ती फॉलो का तुम्हा वधु वर है क्या मम्मी पापा अभी तरह है आगारी है वधु है कि हाँ मम्मी पापा सहमत है कि नहीं आई आप आगे रहते हैं या ठीक है रहने बोलता यो आने आगे है क्या हाँ आप आ रहे हैं भी हैं यहाँ दौड़ा लगता है बोले गवर्नमेंट अमा है ते हैं यार हाल बिल्ली ले आप बोला ना जाएगा कर दे बोले ना फिर नहीं ला है चल रहा ले जाता आप माहे प्राण गांव माने ये ठिकाने मंच हुए वकली मनीषा कुमारी है. तर ये मनीषा कुमारी आ रही तुम्हें को हो विश्वजीत क्या मागणी वे है के तुम्हें इच्छा है थोड़ा मोना तो उधारी को धन्यवाद. तर यावेळेस हरीश आणि सुनीताबाई तुम्हाला इथे होता मागवू. ये ठिकाणे श्रीपूर